बीज अंकुरे अंकुरे ओल्या माती चा कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या माती चा कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात अंकुराचे होता रोप होय रोप त्याचे झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात गोट्या तुझी इच्छा याच्याबद्दल तुझा जिव्हाळा पाहून मी अगदी गलबलून गेलो तुझ्या अभिमानानं माझा ऊर अगदी भरवून आलाय माकड चेष्टा करणारा गोट्या इतक्या गंभीरपणानं विचार करू शकतो पण काय करू रे मी याची परीक्षा घेऊ शकत नाही याच्या बाबतीत असं का गुरुजी तुम्ही मला दुसरीत बसवलं माझी दुसरीची आणि तिसरीची परीक्षा घेऊन मला चौथीत बसवलं माझी चौथीची परीक्षा घेतली तशी याची पाचवीची सहावीची सातवीची परीक्षा घ्या बाप्पा पास झाल्यावर आम्ही दोघं रत्नागिरीला जाऊ अरे एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा नियम असं मी माझ्या शिक्षकी पेशात कधीच वागलो नाही तुझ्या दादाने तुझं नाव नोंदवलं होतं रितसर फी सुद्धा भरली होती शाळेत याची नोंदच नसेल आणि मी याची परीक्षा घेतली तर जगात त्या परीक्षेला काय किंमत आहे अरे सर्टिफिकेट हे शाळेचं असतं व्यवहारात त्याला किंमत असते माझ्या सहीला कोण विचारताय पण याच्या घरची स्थिती फार वाईट आहे गुरुजी अरे त्याची मलाही कल्पना आहे पण मी तरी काय करू का तुम्हा मुलांसमोर बोलणं योग्य नव्हे पण आता तुम्ही विचार करायला लागला समंजस झाला अरे इथे सातवी नंतर शाळा नाही म्हणून पुढच्या शिक्षणासाठी मुलाला रत्नागिरीला पाठवलं माधुकरी मागून मुलांना शिक्षण घ्यावं हे मनाला पटेना पण त्याच्या शिक्षणाचा खर्चाना आत्ताच कंबरड मोडायची पाळी आली उदस्त सुशीचं लग्न केलं मानपान हुंडा याच्यासाठी 500 रुपये कर्ज काढलं सावकाराचं ते कर्ज पुढच्या 10 वर्षात तरी मला फेडता येणार आहे की नाही शंका आहे आम्हा मध्यम वर्गाची परिस्थिती फार वाईट असते तोंड वेंगारता येत नाही आणि भीकही मागता येत नाही ओड गस्ती पायी चिंध्या झालेल्या आबरूची लखतर लपवीत आला दिवस पार पाडायचा आता हेच बघ ना गेली 2 वर्ष मी हाच कोट वापरतोय पांडू तुझी हुशारी अशी वाया जाऊ नये असं मलाही वाटत पण काय करू माझी परिस्थिती असती ना तर मीच भरले असते पैसे अरे तुझी स्कॉलरशिप फक्त 1.5% हुकली नाहीतर हा प्रश्नच आला नसता अन्याय मला आता असं वाटू लागले की मला स्कॉलरशिप उगीच मिळाले मी कुणाचा तरी आनंद हिरावून घेतलाय अरे पण तू तुझ्या कर्तृत्वानं परिश्रमानं मिळवली स्कॉलरशिप हो पण ही परीक्षा पद्धतीच चूक आहे ना चूक कशी हे बघ माई एक ज्याला रोज पोटभर खायला मिळत नाही आणि दुसरा ज्याला रोज हवं ते पोटभर खायला मिळत अशा दोघांची कुस्ती लावली तर अशक्त मुलगा पडणारच बरोबर अरे बघ या तू काय नवीन तत्वज्ञान सांगितलंस तत्वज्ञान नवीन नाही माई माझी जाणीव नवीन आता हे बघ माई एक हाती पायी धड असलेला आणि
एक पांगळा. हे दोघं धावायला लागले तर पांगळा मागे राहणारच. अरे पण पांगळ्याने धावावंच का सुमा? पण पांगळेपणा हा त्याचा दोष आहे का? दोष नाही रे, पण ते त्याचं नशीब, दैव. दैव म्हणून कसं चालेल माई? दैव दैव म्हणत राहिलं तर पराक्रमाला कर्तृत्वाला अर्थच राहणार नाही. अरे मग तेच तर सांगते मी मगापासून, तू तुझ्या कर्तृत्वानं पराक्रमानं रात्रंदिवस ध्यास घेऊन अभ्यास केलास, स्कॉलरशिप मिळवलीस, याबद्दल तुला वाईट का वाटतंय? अभिमान वाटायला पाहिजे. माई तू घराबाहेरचं जग बघत नाहीस. आणि मला त्याची जरूर पण वाटत नाही. तुझी दृष्टी विशाल कर माई. तुझी दृष्टी विशाल झाली ना तेवढी पुरे. ए माई, माझी पण थोडीशी दृष्टी विशाल झाली आहे. मला माझा संसार आहे, त्यातली कर्तव्य आहेत. माझी कर्तव्य मी जर केली नाही तर तुम्ही सगळेजण उपाशी राहाल. माई, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, हे रामदास नाही तुकारामांचं, त्याच पालन का नाही करीत तू? का रंजले गांजले दिसतच नाही तुला? दिसतात, ऐकू पण येतात. आणि त्यावेळी त्यांना घरातली अर्धी चतकोर भाकरी मी घालते. देवळात जाताना कुणी आंधळा पांगळा दिसला तर त्याला मुठभर धान्य सुद्धा देते. ते चांगलं करतेस तू, पण तेवढ्यानं भागेल का? त्यांचे आश्रू नको का पुसायला? ते तू पूस. ही स्कॉलरशिप मिळाल्यापासून पढीक मूर्ख झालायस तू. एक सारखी चिरपट पंजरी करत असतोस. डोकं भणाडून सोडलंय माझं. अगं माई, हा माझा उद्देश नव्हता. मी मार्ग शोधतोय. शोध आणि सापडला म्हणजे मग सांग मला, आणि मग वाग तू हवा तसा. आज हे येते 8 दिवसांनी, त्याआधी मला स्वयंपाक उरकला पाहिजे. सुमे, हे सगळं आता आण बरं.